म्हणून आणलं. जाधवजींनी खूप मेहनत केली त्याच्यात आणि याच्यात कोणचीही पार्टी सगळ्या पार्टी एकत्र येऊन त्यांनी केलेल्या आहे. काँग्रेस असो, NCP असो, भारतीय जनता पार्टी असो, सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम घेतलेलं आहे. हा आज जर आपण पाहिलं तर मी टू याचं एक वादळ आलेलं आहे, एक मंथन होत आहे ज्याच्यात खऱ्या खोट्या अशा धक्कादायी गोष्टी बाहेर येत आहेत. पण हे मी टू आज सीमित आहे शहरांमध्ये आणि जास्त बॉलिवूडमध्ये. बॉलिवूडमध्ये ज्या बायका आहेत त्या बोलली पुढे येत आहेत आणि सांगत आहेत. पण असे प्रसंग प्रत्येक पातळीच्या स्त्रीवर, प्रत्येक प्रोफेशनमध्ये येतात. तर मला वाटतंय टू टिअर सिटीज गावांमध्ये याची जागरूकता पोहोचणं की शोषण असतं काय हे जरुरी आहे. आणि मी टूला खरी दिशा तीच असेल की जेव्हा खरी शोषित नारी पुढे येईल आणि स्वतःचा जीवन बचाव करेल आणि दुसऱ्यांना त्याचसाठी जागरूक. नक्कीच, कारण मी तुम्हाला म्हटलं हे मंथन आहे, याच्यात खोटं खरं सगळं येईल आणि त्याच्यात नंतर ते त्याचं विश्लेषण होईल की काय खरं आहे काय खोटं. पण अशा केसेस आहेत, ही खरी गोष्ट आहे. याची ऍक्सेप्टेबिलिटी, बायका उठून उभ्या राहत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. कारण हे एक डिटरेंट ठरेल, पुढे या गोष्टी कमी होतील, नाही होणार या भीतीने. तर असं कोणताही रेव्होल्युशन पॉझिटिव्ह चेंज आहे आणि याला आपण नीट ऐकून घेतलं पाहिजे. पुढे ते काय खरं होतं ही वेगळी गोष्ट आहे, पण हे ऐकून घेणं तुम्हाला माहितच असेल की दे आर फॉर्मिंग अ कमिटी फॉर क्विक रेझोल्युशन. तर त्यांचं वेगळं एक कमिटी लेवलवर चालू आहे की त्याच्यात जास्त अडथळे आणि वेळ नको. अशा कमिटीज खूप हेल्प करतील आणि बॉस सारखे लॉज सगळीकडे येणं खूप जरुरी आहे. पण अकबर यांनी राजीनामा दिलेला नाही अजून. नो पॉलिटिकल क्वेश्चन.